पोलीस भरतीबद्दल सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी तसेच राज्यातील व देशातील सर्व चालू घडामोडी त्याचप्रकारे सर्व जॉब रिलेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लाल कलरचे बटन सबस्क्राइब करा व त्याचबरोबर सोबतच असलेले नोटिफिकेशन बेलला देखील क्लिक करून त्याला ऑलवर क्लिक करा, कारण आम्ही असेच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन आल्यानंतर त्याची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिलं तुमच्या मोबाईलवर मिळेल आणि त्याने तुम्ही तुमचा लाभ घेऊ शकता। तर आपण आपल्या व्हिडिओला सुरू करूया। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पी व्ही के स्टुडिओ 1 वर आपले स्वागत आहे। तर बघा मित्रांनो, आपल्याला एक प्रश्न पडला आहे कित्येक दिवसापासून की पोलीस भरती कधी होणार आहे, चालक भरती, SRPF भरती, जेल भरती, रेल्वे भरती आणि ग्रामीण पोलीस भरती व त्याचप्रकारे MSF भरती हा देखील सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे। तर आपण या व्हिडिओमध्ये आज संपूर्ण माहिती बघणार आहोत। तुमचा एक मनातील डाऊट क्लिअर होऊन जाईल की बाबा भरती कधी होणार आहे आणि त्या अनुषंगाने तुम्ही तुमचं पुढचं नियोजन करू शकता। पुढचं नियोजन म्हणजे अभ्यासाचं नियोजन किंवा इतर काही असेल तुमचं ते नियोजन। तर हा व्हिडिओ तुम्हाला मी आत्ताच सांगतो, व्हिडिओ 10-15 मिनिटाचा होऊ शकतो, पण हे 10-15 मिनिटं तुम्ही जर काळजीपूर्वक ऐकले तर तुमच्या मनामध्ये एक किंचित भरसुद्धा शंका राहणार नाही की पोलीस भरती आणि MSF भरती कधी होणार आहे, हा एक प्रश्न आहे। आणि दुसरा प्रश्न असा आहे की पोलीस भरती आधी होईल का MSF भरती होईल, हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे। आणि अजून एक शंका अशी उद्भवते की सर वेटिंग लिस्टवाले ह्यावर्षी घेतील का, हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे। तर या तिघांचे देखील उत्तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे, अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे। तर आपण आपल्या व्हिडिओला सुरू करूया। बघा या सर्व ठिकाणी आपण फॉर्म भरले होते आणि हे सर्व मित्रांनो, ही सर्व जी काय खाती आहेत ही कोणाच्या अंतर्गत येतात, गृह खाते, बरोबर आहे। म्हणजे समजा पोलीस भरती निघली तर SRPF भरती, जेल भरती, रेल्वे पोलीस हे सर्व एकाच दिवशी निघणार आहे, असं नाही की मार्चमध्ये हे निघली, एप्रिलमध्ये ते निघणार, जूनमध्ये, असं नाही। एकाच महिन्यामध्ये सर्व भरती निघतील आणि तुमची प्रोसेस चालू होईल। तर बघा तुम्हाला एक थोडं सांगतो, भरती कधी निघाली होती, तुम्हाला थोडं बॅकग्राऊंड पण सांगतो आणि आत्ताची परिस्थिती देखील सांगतो। तर बघा भरती कधी निघाली होती, 2014 भरती निघाली, 16 निघाली, 17 निघाली, 18 निघाली। तर भरती कधी निघाली नव्हती, 2015 निघाली नाही आणि 2019 पण नाही निघाली। 19 फॉर्म भरले पण भरती प्रत्यक्षात झाली का, नाही झाली, त्यामुळे 2019 देखील भरती झाली नाही। आता एक प्रश्न आहे, 2020 भरती कधी होईल, तर बघूया। हे बघा तुम्हाला सांगतो भरती निघते कधी मित्रांनो, तुम्ही जर ॲनालिसिस केलं मागच्या महिन्याचं, मागच्या वर्षीचं किंवा 2-3 वर्षाचं, तर बघा भरती कधी निघते, फेब्रुवारी महिन्यामध्ये, 11 फेब्रुवारी आणि 20 फेब्रुवारी या दरम्यान भरतीचे फॉर्म चालू होतात, म्हणजे डिक्लेअर होते भरती। आणि फेब्रुवारी आणि मार्च, 20 मार्चपर्यंत आपले फॉर्म भरणं हे चालू असतं। आणि प्रोसेस, हे महत्त्वाचा मुद्दा मित्रांनो, प्रोसेस, हे प्रोसेस तुम्ही लक्षात ठेवा। बघा मार्च महिन्यापासून आपलं जे काही फिजिकल म्हणा काय असेल ते चालू होतं आणि जून महिन्यापर्यंत आपलं सर्व एंड होऊन जातं, म्हणजे 4-5 महिन्यामध्ये आपली सर्व भरती प्रोसेस पूर्ण होते। तर बघा हे आपले 12 महिने, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, तर त्यातील 4 महिने आता पूर्ण झालेत। कुठले झाले, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, हे 3 महिने पूर्ण झाले आणि एप्रिल महिना चालू आहे, पण एप्रिल महिना लॉकडाऊनमध्ये, त्यामुळे आपण असं समजू शकतो की 4 महिने पूर्ण झालेत। आता उरले किती आपल्याजवळ, फक्त आणि फक्त 8 महिने, बरोबर, 8 महिने उरले। मग आता बघा, दरवर्षी भरती फेब्रुवारीला निघते व जूनमध्ये सर्व प्रोसेस संपते। मी जून महिना हा चांगला ओरडून सांगते का, ते तुम्हाला पुढे बघितल्यानंतर कळेल। जूनमध्ये सर्व प्रोसेस संपते, जून महिना हा कंपल्सरी लक्षात ठेवा। तर बघा आता मे महिना आला तरी भरती नाही, आता एकतर भरती मेमध्ये होईल किंवा जूनमध्ये, थांबा, असं बघितल्यानंतर तुम्हाला वाटेल की हा काहीतरी फेकतो आहे। तर बघा मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, त्यानंतर तुम्हाला सर्व मनातील डाऊट क्लिअर होऊन जातील। बघा आता भरती कधी होईल, मेमध्ये होईल किंवा जूनमध्ये, तर बघा तुम्हाला एक सांगतो, पुणे ग्रामीण कारागृह पोलीस 2018 पेपर आहे, बघा कधी झाला होता, 3 एप्रिल 2018 झाला होता। त्याचप्रकारे SRPF गट क्रमांक 11 नवी मुंबई ह्याचा पेपर बघा कधी झाला होता, 4 एप्रिल, आणि आत्ता सध्या एप्रिल महिना चालू आहे, हे लक्षात घ्या। त्यानंतर तुम्ही बघू शकता धुळ्याचा पेपर कधी झाला होता, 17 मार्च 2018। तर पुढे देखील बघूया आपण, बघा SRPF गट क्रमांक 2 पुणे ह्याचा पेपर कधी झाला होता, 19 मे, नीट लक्षात घ्या, 19 मे 2018 हा पेपर झाला होता। आणि आता सध्या महिना कुठला चालू आहे, एप्रिल महिना चालू आहे, 20 तारीख, तर बघा पेपर कधी झाले आहेत, 19 मे 2018, म्हणजे पुढच्या महिन्यात देखील भरती होऊ शकते, असं काही विद्यार्थ्यांचं म्हणणं असेल। तर बघा अजून एक बघूया आपण, बघा मुंबई लोहमार्ग रेल्वेचा तुम्ही फॉर्म भरला, पेपर कधी झाला आहे, 31 मे 2018। आणि एक बघा
सर्वात महत्त्वाचं प्रोसेस मी तुम्हाला सांगितलं होतं, भरतीची प्रोसेस फेब्रुवारी महिन्यात चालू होते आणि जून महिन्यामध्ये संपते. तर जून महिना मी तुम्हाला ह्यासाठी सांगत होतो, बघा मुंबईचा पेपर कधी झाला होता, 5 जून 2018. तर बघा मागील पेपर पाहिले असता समजून येते की पेपर एकतर मेमध्ये झालेत आणि जूनमध्ये झालेत आणि एप्रिल आणि मार्च ह्या दरम्यानच पेपर झालेत. पण महाराष्ट्राची नाजूक परिस्थिती पाहता भरती होईल का हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे. तर बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं होतं 3 मेपर्यंत लॉकडाऊन आहे, म्हणजे साहजिकच आपला एप्रिल महिना असाच जाणार. बरोबर, एप्रिल महिना असाच जाणार म्हणजे आपले किती महिने गेले, जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल, आपले 4 महिने असेच गेले. आणि त्यानंतर बघा 3 मेला जर परिस्थिती सुधारली नाही तर लॉकडाऊन 100% वाढणार, म्हणजे भरती मेमध्ये देखील होणार नाही. 3 मेपर्यंत लॉकडाऊनची प्रोसेस केली आहे, पण जर का परिस्थिती सुधारली नाही तर 3 मे पण लॉकडाऊनमध्ये जाणार. आणि जर परिस्थिती सुधारली आणि लॉकडाऊन जर संपला तर लगेच भरती होईल का हा देखील कित्येक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न आहे. तर बघा मित्रांनो, लगेच भरती होणार नाही, कारण आत्ता कुठे संकटातून बाहेर आलेलो आहे आणि भरतीला परजिल्ह्यातून मुलं येत असतात, गर्दी वाढते, जमाव वाढतो आणि संसर्गाचा धोका नसताना देखील एक भीतीचं वातावरण मनामध्ये निर्माण होतं. त्यामुळे राज्य सरकार अशा प्रकारची कोणतीही रिस्क घेऊ शकत नाही. त्यामुळे म्हणजे मे महिना देखील असाच जाणार. मग उरले किती, जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर, हे 4 महिने उरले. मग त्यानंतर बघा, पण हे महिने पाऊसच जाणार मित्रांनो, परत त्यात गणपती आला, नवरात्र आला, इतर सण आले, कुठकुठल्या जयंत्या आल्या, हे 4 महिने देखील याच्यातच जाणार. मग बघा, मग उरले किती, 3 महिने, ऑक्टोंबर नोव्हेंबर डिसेंबर. आणि नोव्हेंबरमध्ये ते दिवाळी आहे तुम्हाला माहिती आहे, तर भरती होण्याची दाट शक्यता कधी आहे मित्रांनो, सप्टेंबर ऑक्टोंबर नोव्हेंबर डिसेंबर. सप्टेंबर का, कारण तेव्हा कुठे पावसाचं प्रमाण आटोक्यात येत असतं मित्रांनो, येण्यास सुरुवात येते, म्हणजे पावसाला जरा प्रमाण कमी येत असतं, म्हणजे भरती होण्याची शक्यता कधी आहे असं म्हणायला हरकत नाही आपल्याला. सप्टेंबर ऑक्टोंबर नोव्हेंबर डिसेंबर ह्या महिन्यामध्येच भरती होणार हे 100%. आणि बघा, तर आता एक मोठा प्रश्न उभा राहिला की MSF भरती कधी होणार. निश्चित मित्रांनो, पोलीस भरतीच्या आधीच MSF भरती होणार, हे तुम्ही लक्षात घ्या. कारण जर आपण थोडासा विचार केला मित्रांनो, तर तुम्हाला एक दिसून येतं. बघा, MSFला फॉर्म किती आलेत, 1,62,000, बरोबर. आणि पोलीस भरतीला फॉर्म किती आलेत, 10 लाख. आपण एक अंदाजे आकडा घेतला आहे, 10 लाखाच्या वरच फॉर्म आलेत, पण एक सर्वसाधारण आकडा घेतला आहे 10 लाख. तर बघा किती प्रमाणामध्ये कमकुवतपणा आहे. बघा MSF भरतीमध्ये फॉर्म किती कमी आलेत, पोलीस भरतीला किती आलेत. परत MSF भरती घेताना मित्रांनो मनुष्यबळ कमी लागतं आणि पोलीस भरती घेताना मनुष्यबळ जास्त लागतं, बरोबर आहे. कारण मनुष्यबळ जास्त लागणार पोलीस भरतीला, कारण विद्यार्थ्यांची संख्या जास्त, म्हणजे त्यांना हँडल करायला देखील पोलिसांचं बळ देखील जास्त लागणार. आणि दुसरं एक बघू शकता, MSF भरती ही मित्रांनो 2 ठिकाणी होणार, तुम्हाला माहिती आहे मुंबई नागपूर जे काय असेल ते, या 2 ठिकाणी MSFची भरती होणार आहे आणि पोलीस भरती ऑल महाराष्ट्रामध्ये होणार आहे. आणि तुम्ही जर विचार केला बघा मित्रांनो, MSF भरती 1 ते 1.5 महिन्यामध्ये भरती प्रोसेस पूर्ण होते. आणि पोलीस भरतीला मित्रांनो तुम्हाला सांगितलं होतं फेब्रुवारी महिन्यामध्ये भरती निघते, जून महिन्यामध्ये संपते. तर बघा, फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जवळजवळ 5 महिने 6 महिने हे पोलीस भरतीला लागतात आणि MSF भरती ही 1-1.5 महिन्यामध्येच पूर्ण होऊन जाते. आणि MSF भरतीला मित्रांनो लेखी परीक्षा नाही आणि पोलीस भरतीला लेखी परीक्षा पण आहे, मैदानी परीक्षा पण आहे. त्यामुळे लेखी परीक्षा नसल्यामुळे MSF भरती कसं आहे, एखादा विद्यार्थी जर भरतीला गेला एका दिवसामध्ये त्या विद्यार्थ्याची भरती होऊन जाते. पण पोलीस भरतीला कसं आहे, ग्राउंडला जावा, नंतर लेखीला जावा, हजार त्याचे भांगडे असतात मित्रांनो. तर त्यामुळे MSF भरतीला जर तुम्ही नीट विचार केला तर MSF भरती निश्चितच पोलीस भरतीच्या आधी होऊन पण जाईल. तर आपल्याकडे 2 संधी आहेत मित्रांनो वर्दी मिळवण्याचे, एक कुठली, एक तर MSF भरती आणि पोलीस भरती. तर बघा, एक लक्षात घ्या, भरती ह्या 4 महिन्यातच होईल, सप्टेंबर ऑक्टोंबर नोव्हेंबर डिसेंबर. आता एकच करा अभ्यासाचं नियोजन. तर बघा मित्रांनो, आपण जे काही 30 रुपयामध्ये ऑनलाईन टेस्ट सिरीज आणले, 30 रुपये, दिवसाला फक्त 1 रुपया, तर अशा पद्धतीचा आपला पेपरचा पॅटर्न असतो. तर बघा तुम्हाला काय करायचं आहे, हा बघा रोज 1 रुपया पेमेंट आहे, असे महिन्याचे 30 रुपये. तर तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, हा नंबर आहे 9076012154 या नंबरवर तुम्हाला 30
30 रुपये पेमेंट करायचं आहे. 30 रुपये पेमेंट केल्यानंतर तुम्हाला रोज एक PDF भेटेल चालू घडामोडीची. रोज 10 चालू घडामोडी मिळतील आणि रोज एक ऑनलाईन पेपर 50 मार्कांचा. असे तुम्हाला 1500 प्रश्न एका महिन्यामध्ये तुमचा सराव होऊन जाईल. त्याच्यामध्ये सर्व काही अपडेटेड विषय असतील. तर बघा मित्रांनो, तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला की पोलीस भरती कधी होऊ शकते आणि MSF भरती कधी होऊ शकते. आणि अजून एक प्रश्न राहिला मित्रांनो की वेटिंग लिस्टवाले बोलवतील का. तर बघा मित्रांनो, आधीच राज्य सरकारकडे आता पैशाचा पुरवठा नाही आहे. जर वेटिंग लिस्टवाले बोलवले त्यांना परत युनिफॉर्मचं आलं, त्यांना ट्रेनिंग नसताना, कोणत्याही प्रकारचं प्रशिक्षण नसताना त्याला जनतेच्या पुढे त्यांना उभं राहणं, मित्रांनो जनतेसमोर आपण कसं वागलं पाहिजे हे बेसिक नॉलेज द्यायला देखील सरकारकडे वेळ पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे बघा मित्रांनो, वेटिंग लिस्टवाले घेण्यापेक्षा राज्य सरकार आत्ताच्या नंतर घेईल, ते दिवाळीच्या नंतर वेटिंग लिस्टवाले घेतील नाही घेतील तो राज्य सरकारचा प्रश्न आहे. पण आत्ता सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मित्रांनो MSF आहेत आणि होमगार्ड आहेत पोलिसांच्या मदतीसाठी. असे कित्येक होमगार्ड आहेत जे की घरी बसलेत, त्यांच्याकडे आता सध्या रोजगार नाही आहे, तर अशा होमगार्डला देखील घरी ड्युटीला बोलवतील आणि MSF तर आहे मित्रांनो, त्यामुळे त्याचं एक चिंतेचं कारण नाही आहे. तर बघा मित्रांनो, तुम्हाला चांगल्या पद्धतीने सांगितलं MSF भरती कधी होणार, पोलीस भरती कधी होण्याची शक्यता आहे. शक्यता हा सांगते मी तुम्हाला, या 4 महिन्यामध्ये होण्याचे चान्सेस आहेत. तुम्ही जर थोडासा विचार केला, तुम्ही ग्रॅज्युएट विद्यार्थी आहात मित्रांनो, 12वी पास आहात, तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे सध्या परिस्थिती काय चालू आहे आणि राज्यामध्ये कोणत्या प्रकारे हालचाली चालू आहेत, राज्य सरकारकडे आता कुठली परिस्थिती चालू आहे, तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे, तेवढं तुम्ही समजूतदार आहात. तर वेळ आहे, वेळेचं संधी सोडायची नाही आणि आपल्याकडे जवळजवळ 4-5 महिने पकडायला हरकत नाही आहे. 4 महिने पकडून चाला. जिथे लोक झोपा काढतात तिथे तुम्ही आत्ता जर 4 महिन्यामध्ये कंटिन्यू अभ्यास केला तर निश्चितच तुम्हाला वर्दी मिळणार. पण मी एक तुम्हाला सांगेल, MSF भरतीला तुम्ही बॅकअप ठेवा आणि टार्गेट पोलीस भरतीकडे ठेवा. पोलीस भरती जर तुम्ही झाला तर MSF भरती निश्चितच पोलीस भरतीच्या आधी होणार, एवढं तुम्ही लक्षात घ्या. MSF भरती झाला तरी पोलीस भरती होण्याचा प्रयत्न करा, कारण MSF भरती तुम्हाला माहिती आहे कशा पद्धतीची असते. काय मी कुणाचं काय म्हणजे MSF भरती बेकार असते असं सांगण्याचा भाग नाही आहे. शेवटी नोकरी ती नोकरी असते, वर्दी ती वर्दी आणि इज्जत ती इज्जत. 2 नंबर आहे, 9076012154. या नंबरवर तुम्हाला मेसेज करायचा आहे, व्हॉट्सअपला कॉल करायचा नाही, फक्त व्हॉट्सअपला मेसेज करायचा आणि सांगायचं की सर आम्हाला ऑनलाईन टेस्ट सिरीज लावायची आहे, पुढे मी तुम्हाला काय ते माहिती सांगेल. ह्या नंबरवर गुगल पे किंवा फोनपेद्वारे 30 रुपये पेमेंट करायचं आणि त्याचा स्क्रीनशॉट आम्हाला ह्या नंबरवर पाठवायचा. तुमचे तात्काळ ऑनलाईन पेपर चालू केले जातील आणि PDF फाईल देखील चालू केली जाईल. तर हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि तुम्हाला काय वाटतं भरती कोणत्या महिन्यामध्ये निघेल कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आपल्या सर्व ग्रुपवर नक्की शेअर करा. तर हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.